विलगीकरणानंतर भरतनाट्य मंदिर पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला सज्ज झाले आहे. अरुंद खुर्च्या, उकाडा सहन करत सळसळत्या तरुणाईचा कल्लोळ आणि जल्लोषासाठी भरतनाट्य मंदिर एकेकाळी प्रसिद्ध होते. परंतु आता रंगमंदिराचे नूतनीकरण पूर्ण झाले असून भरतनाट्य मंदिराचे लोकरंजन पुन्हा सुरू झाले आहे. त्याचप्रमाणे यावेळी 22व्या संगीत नाट्य महोत्सवाचेही उद्घाटन झाले. रंगमंदिराचे उद्घाटन आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते खुर्चीची पूजा करून करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई, ज्येष्ठ रंगकर्मी नारायण बोडस, भरतनाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष विजय वानकर, उपाध्यक्ष आनंद पानसे, सचिव दीपक दंडवते उपस्थित होते. तसेच नाट्य संगीत महोत्सवाची सुरुवात संगीत मृगरंजनी या नाटकाने झाली. मागील 2 महिन्यांपासून नूतनीकरणासाठी बंद असलेल्या या रंगमंदिरात लेदरच्या अरुंद खुर्च्या काढून रुंद आणि कुशनच्या खुर्च्या बसवण्यात आल्या आहेत. तसेच केवळ पंख्यांवर रंगमंदिर अवलंबून नसून एअर कुलिंग प्लांट बसवण्यात आला आहे. त्याचे काही आउटलेट्सही रंगमंचावर दिले आहेत. अशा प्रकारची सुविधा रंगमंदिरात करणारे हे पहिलेच रंगमंदिर आहे. तसेच सभागृहाच्या मागच्या बाजूस एक क्राय रूमही तयार केली आहे. दिलेल्या पैशाचा योग्य वापर कसा करावा याचे उत्तम उदाहरण हे रंगमंदिर आहे. आणि त्यामध्ये पंडितराव मराठे यांची नाक प्रजक्ता ही त्या ठिकाणी काम करणार आहे. माननीय नंदन जोशी हा नांदेडचा त्यामध्ये करावं काम करणार आहे. आपला राम पाहिलेला आहे त्यावेळी आपण दिलेलं. तर या सर्व दृष्टीनं या भरत नाट्य मंदिराचा या नाट्य महोत्सवाचा शुभारंभ या ठिकाणी होतो आणि नूतनीकरण होत असताना मला काही कल्पना नाही, परंतु राजकारणातल्या माणसाच्या हातून खुर्चीची पूजा केली. ते प्रत्यक्ष हार फुलवले होते, पूजा केली. तसं रोज आम्ही खुर्चीची पूजा करतो असो, परंतु या सगळ्या नूतनीकरणामध्ये मला खरंच माननीय रवींद्र खरे आणि त्यांच्या बांधकर आणि सहकार्यांना मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. यामध्ये जे जे सहभागी झाले त्या सर्वांचा आपण या धारीवालांच्या पासून केदारींच्या पर्यंत निशांताईच्या पर्यंत सर्वांचा आपण या ठिकाणी सत्कार केला आणि खरोखर खुर्च्या फार चांगल्या केल्या आहेत. या खुर्चीचं तुम्हाला पूजन करायला एक राजकारणी माणसाला बोललो, मला असं वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यशवंतराव चव्हाण हे एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व होतं. आताच्या काळामध्ये सुसंस्कृतता राजकारणात लोपलेली असताना तुमच्यासारख्या एका सुसंस्कृत माणसाच्या हस्ते या खुर्चीचं पूजन व्हावं यामध्ये विलक्षण निर्माण झाले. उल्हासदादा पवार हे केवळ राजकारणी नाही तर ते अतिशय चांगले प्रवचनकार सुद्धा आहेत. दुसऱ्या एका गोष्टीचा मला उपयोग खरं या ठिकाणी वाटतो, 3 दादांचा सहभाग या सगळ्या वास्तूच्या उभारणीमध्ये झाला. एक बाळासाहेब भारते जे सुरुवातीच्या काळामध्ये भूमिपूजनाला होते, दुसरे उल्हासदादा पवार ज्यांनी रिकमेंड केलं आणि तसे अजितदादा पवार ज्यांनी चेक केलं. दादा आपल्या मागे असतील तर काय होऊ शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भरतनाट्य मंदिर असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. पण मला वाटतं आपल्या गोपाळ सारखा गायक आपल्या पंचकृषीत शोधून सापडणार नाही. अहो तुम्ही शिकवलेला तुम्ही राहा काय त्यांना शिवमंदिरात असा काय गायला ते ऐकणारे सर्व श्रोते मंत्रमुग्ध शिष्यच राहील, मुलगा देखील आहे विसरू नकोस. जरगम चाचा, मी ना बाबांचा नुसता शिष्य असायला हवं, निदान मला काहीतरी स्वातंत्र्य तरी मिळालं असं. चुकतोय सुगोपाळ, अरे पात्रता नसताना मिळालेलं स्वातंत्र्य माणसाला गुलामगिरीकडे नेतं हे विसरू नकोस. पंडितजी आता पात्रतेचा सवाल असेल तर गोपाळची पात्रता आज काय कोणाची? अहो असं मी नाही, सगळेच लोक बोलतात ते कितीही भिसरू राहणार. गोपाळ कितीही भिसरून राहिला तरी सुरेलच वाटत नाही तर आम्ही अहो कितीही चांगलं गायचा प्रयत्न करा भिसरू ते भिसरू घे हेच बघा ना. जरा काही बोललं की मी कुस राहतो मी काय राहतो नदीवर सोडून दिलेला आणि तिथून उचलून आणलेला असहाय कोणाला सारख्या छोट्या उठत असतो माझ्या अहो हे काय नाही
मला गाण्याचं की नाही याला गाणं मुळीच जपताय असं नाही पण रियाजाला वेळ कमी पडत असेल हो ना रियाजाला वेळ कमी पडतो अहो अख्खा दिवस तो नुसते गातच असतात ते काय सांगतेस ऐकत आहे गाणं आणि खूप व्यक्त गाणं याच्या पलीकडे काही करत नाही हा माणूस अहो बापचा जमीन कमवून ठेवले म्हणून तो घास खातो तरी हे तर असतं भीक मागायची वेळ आली असती बाबा तुम्हाला सांगते त्यांना काही घरातलं काम सांगितलं ना की लगेच त्यांचे आलाप सुरू होतात आयुष्याची नाही पण लग्नानंतर गाण्याची मात्र नक्कीच वाट लागेल माझ्यासाठी कशी उचलू आणि तुला